कुस्ती करा। बराच वेळ झाला चालू आहे कुस्ती। माती टाका बसतात, पॉइंट वरती लावलेले, जरा पॉइंट काढा। तीन तीन मिनिटाचे दोन राऊंड आलेले आहेत। सहा मिनिटांमध्ये महाराष्ट्र केसरी होतो। कुस्ती करा। कुस्ती सोडवली जाणार नाही अशी इथं ग्रामस्थांनी इच्छा व्यक्त केलेली आहे। वा वा करा की डोळ्या, वा 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 वा, शाबास 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 शाबास। घर 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 चक्कर भिंगायला लागलं। आणि दरम्यान कुस्ती कडेला कुस्ती मध्ये घ्या, आताशी मशीन तापाय लागलंय। चला कुस्ती करा पहलवान। सुरुवातीपासून आताच्या शेवटच्या कुस्तीपर्यंत फुरसुंगी ग्रामस्थांनी सगळ्या कुस्त्यांचा निकाल पाहिला। असं गाव आहे, इनाम कितीही मागा पण कुस्ती ग्रामस्थांच्या म्हणण्यानं एकेरी पट हो आणि कुस्तीमध्ये घ्या, कुस्तीमध्ये करा। मध्ये कुस्ती असती तर काहीतरी घडलं असतं। माऊली आणि महेंद्र, महेंद्र बाहुबली आणि माऊली कोकाटे, सत्पात्रिक दान देणारी मंडळी या फुरसुंगी गावची। डोक्याला डोकं लावून थांबायचं नाही, बोट द्यायची नाहीत, बोट मोडायची नाहीत। पॉइंट वरती कुस्ती चालू आहे, एवढी आरामात कुस्ती नको। अनेक गावचे कारभारी मंडळी, ठेकेदार, यात्रा कमिटी, उत्सव कमिट्या इथं हजर आहे। अनेक जण लाईव्ह कुस्ती मैदान हे पाहताय। हे कुस्ती मैदान कुस्ती मल्ल यूट्यूब चॅनल वरती गणेश मानगुडे सर यांच्या यूट्यूब प्रणालीवरती लाईव्ह दाखवलं जातंय। गेली 12 वर्ष म्हणजे सलग एक तप पहलवान गणेश मानगुडे यांनी आपल्या मैदानात निमंत्रित झालेले। कुस्ती मल्लविद्याच्या माध्यमातून फुरसुंगीच्या कुस्तीला जागतिक स्तरावर थेट प्रेक्षेपणाच्या द्वारे नेण्याचं काम गणेश मानगुडे सर यांनी केलेलं आहे। जसे वारकरी आळंदी ते पंढरपूर वारी करतात तसे कुस्तीगीर फुरसुंगीच्या मैदानाला येत असतात। ही वस्तुस्थिती आहे। अख्खं स्टेडियम फुल झालं होतं। पावणे 10 वाजल्या, दुपारी 1:30 वाजता कुस्ती मैदान चालू झालेलं आहे।
वारे फुरसुंगी आता ग्रामस्थ मंडळी मी काय बोलू, किती वेळ चालायची कुस्ती, जबरदस्त ग्रामस्थांनी नियोजन केलेलं, सुरुवातीपासून एक महिन्यापासून या मैदानाचं नियोजन चालू आहे, यात्रेचं नियोजन आहे, उद्या बैलगाडा शर्यत आहे, बैलगाडा शर्यत उद्या, एकदा बैलगाडीचा अजून एकदा अनाऊन्स करा, उद्या 16 एप्रिल 2024 रोजी श्री शंभू महादेव उत्सव काटे रिंगवणे पडतरे मळा प्रसंगी या ठिकाणी भव्य आणि दिव्य अशा बैलगाड्या शर्यतीचं आयोजन करण्यात आलेलं आहे। तरी समस्त पाहुणे मंडळी यांची नोंद घ्यावी, तसेच 2 दिवस सुरू असलेल्या या शंभू महादेवच्या उत्सवासाठी हडपसर पोलीस स्टेशनचे PI आदरणीय पांढरे साहेब व त्यांचा संपूर्ण स्टाफ यांनी खूप मोलाचं सहकार्य केलं, त्याबद्दल श्री शंभू महादेव उत्सव कमिटी व समस्त गावकरी मंडळी फुरसुंगी यांच्या वतीनं त्यांना खूप खूप धन्यवाद देतो, आभार व्यक्त करतो। तसेच PSI नानासाहेब जाधव साहेब यांना देखील खूप धन्यवाद देतो आणि आभार व्यक्त करतो। हॅलो, चला पहिलवान कुस्ती करा। उद्या होणारी बैलगाडा स्पर्धा ही सकाळी 10 वाजल्यापासून नाव नोंदणी सुरू होईल आणि ही स्पर्धा पडतरे मळा फुरसुंगी या ठिकाणी आयोजित केलेली आहे, याचे सर्व मंडळींनी नोंद घ्यावी। या ऐतिहासिक मैदानासाठी सन्माननीय कुस्ती निवेदक उत्कृष्ट समालोचक प्रवीण ठवरे सर इंदापूर यांनी अतिशय उत्कृष्ट असं समालोचन केलेलं आहे। समस्त गावकरी मंडळी फुरसुंगीच्या वतीनं त्यांना धन्यवाद देतो व आभार व्यक्त करतो। धन्यवाद महेंद्र आणि माऊली, किती वेळ लोकांना वाट पाहायला लावायची, निकाल तर ग्रामस्थ मंडळी घेणार आहे असा इथं निर्णय झालेला आहे। समस्त गावकरी मंडळीच्या वतीने उत्कृष्ट समालोचक निवेदक प्रवीण ठवरे सरांचा सत्कार सन्मान करण्यात येतोय, त्याचा त्यांनी स्वीकार करावा। धन्यवाद ठवरे सर। पहलवान कुस्ती करा। आणि आज मैदान अंतिम टप्प्यामध्ये आलेलं आहे, सगळ्यांनी अजून एकदा वरती हात करून बजरंगबलीचा जय जयकार करायचा आहे। करा वरती हात सगळे जण, बोला बजरंगबली की जय, जय श्रीराम, जय श्रीराम, जय श्रीराम, जय श्रीराम। शाबास आहे। महेंद्र माऊली गायकवाड बसतात, काहीतरी निर्णय घ्या। ग्रामस्थ मंडळींनी सांगितले तुम्ही समज द्या दोघांना। चाललंय
संदीप बापू आबा काय म्हणतात, शेवटची 2 मिनिट महेंद्र माऊली 2 मिनिटात पॉइंट घ्यायचा, आम्हाला निकाल पाहिजे, बाकीचं माहिती नाही, आम्ही ज्या पद्धतीने इनाम दिलाय त्या पद्धतीने कुस्ती झाली पाहिजे, 2 मिनिटात निकाल द्या. अन्यथा तुम्हाला इनाम दिलाय त्याच्यामध्ये आम्हाला काहीतरी निर्णय घ्यावा लागेल ग्रामस्थांना, तो जो इनाम दिलाय त्याच्यामध्ये आम्हाला काहीतरी रक्कम कमी करावं लागेल आणि मग तुम्हाला इनाम द्यावं लागेल, त्यामुळं 2 मिनिटांमध्ये आपण निकाल द्या. शबास आहे, ग्रामस्थांनी घेतलेला निर्णय, कुस्तीचा निकाल पाहणारच गाव आहे. पुरसुंगी दरवळ बाहेरून कोणी बोलू नका, माशांपर्यंत सगळी जाते ती, तिथनं पुढचा प्रवास ज्या चित्यालाच करायचा असतोय. माणसाचा जन्म झाल्यापासून मृत्यूपर्यंत 3 अवस्था असतात. वा करा गिटाळ्या, शबास शबास शबास. बोला शिव शंभो हर हर महादेव. मंडप व्यवस्थेचे व्यवस्थापक मल्हारांनी कामटे यांना विनंती की त्यांनी माईक घेऊन जायचे स्टेज समोर येऊन. माऊली कोकाटे पहिलवान, माऊली कोकाटे आणि महेंद्र गायकवाड आपला इनाम घेण्यासाठी व्यासपीठाच्या समोर समोर यायचे. हा इनाम देण्यासाठी हवेली पंचायत समितीचे माजी सभापती नामदेवदादा खुटवट, फुरसुंगी विविध कार्य सोसायटीचे चेअरमन सुहासाबा खुटवट, उद्योगपती इंद्रजित शेठ खुटवड या मान्यवरांच्या हस्ते व रामदास बापू खुटवड या मान्यवरांच्या हस्ते या कुस्तीचा इनाम दिला जातोय. माऊली कोकाटे व महेंद्र गायकवाड डॉक्टर सावंत साहेब, मंडप व्यवस्थापक मल्हारांनी मल्हारे यांना कामटे यांना विनंती की त्यांनी स्टेजशी संपर्क साधून माईक ताब्यात घ्यायचे. शंभो हर हर महादेव.